नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. तर गूळ, साखर की मध हा जवळजवळ सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे, विशेषतः ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, किंवा जे लोक हेल्थ कॉन्शियस असतात त्या सगळ्यांना हा प्रश्न पडतो की आपण गूळ खायचा, मध घ्यायचा की साखर घ्यायची. कोणी कोणी सांगतं आम्ही साखर संपूर्ण वर्ज्य केली आहे, कोणी कोणी सांगतं मी साखरेऐवजी आता गुळाचा चहा घेतो. तर बऱ्याच जणांना काही फॅक्ट्स माहिती नसतात, त्यामुळे बरेच गैरसमज लोकांमध्ये आहेत. तर आपण गूळ, साखर आणि मधाविषयी काही फॅक्ट्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे सगळं जाणून घ्यायच्या आधी आपल्याला दोन गोष्टी किंवा दोन टर्म्स आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. सगळ्यात पहिली टर्म आहे GI. GI म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा त्याच्यामध्ये जी साखर असते ती साखर आपल्या शरीरामध्ये किती लवकर आणि किती जास्त प्रमाणात शोषली जाते त्याच्यावरती त्या त्या पदार्थाचा GI हा डिपेंड असतो. तर जेवढा GI जास्त तेवढा तो पदार्थ अनहेल्दी असं मानलं जातं. आणि दुसरी टर्म आहे मॉडरेशन. कुठलीही गोष्ट आपण जर मॉडरेशनमध्ये कंझ्युम केली तर ती अपायकारक नाही. अति तेथे माती हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजेच गूळ असो, साखर असो अथवा मध असो, सगळ्या गोष्टी मॉडरेशनमध्येच कंझ्युम करायला पाहिजे. आता कितीतरी लोक म्हणतात की आपले पूर्वीचे लोक किंवा जे पारंपरिक पदार्थ आहेत ते पूर्वीचे लोक खातच होते ना, मग त्यांना कधी त्रास नाही झाला. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तेव्हाची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. असा विचार करून मग काही लोक म्हणतात की मी साखर पूर्ण बंद केली आहे. पण साखर बंद करायची आणि इकडे मात्र 5-6 गुळाचे लाडू मस्त गट्टम करायचे, आणि साखर बंद करायची आणि 5-6 कप गुळाचा चहा घ्यायचा दिवसभरात, असं केलं तर कसं चालेल? नाही ना. तर आपण या तिन्ही गोष्टींच्या सायंटिफिक फॅक्ट्स जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला जेव्हा चॉईस करायची वेळ येईल तेव्हा आपल्याला ते सोपं पडेल. म्हणजे तुमचा पर्पज काय आहे, तुम्हाला डायबिटीज आहे का, तुम्हाला वेट लॉस करायचं आहे का, याच्यावरती तुम्हाला चॉईस करायला सोपं पडेल. तर सगळ्यात आधी आपण साखरेबद्दल माहिती घेऊया. साखरेमध्ये दोन प्रकार असतात, एक व्हाईट शुगर जी आपण नेहमी वापरतो आणि दुसरी आहे ब्राऊन शुगर. तर आपण थोडक्यात दोन्हीचीही माहिती घेऊया. तर आपण रेग्युलर जी साखर वापरतो त्याच्यामध्ये 50% ग्लुकोज आणि 50% फ्रुक्टोज असतं. आणि साखर कशी बनते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आपला जो ऊस असतो त्या ऊसामध्ये नॅचरली प्रेझेंट असणारी जी साखर असते त्याच्यावरती प्रोसेसिंग आणि रिफायनिंग करून साखर कारखान्यामध्ये ही साखर बनवली जाते. तर जेव्हा रिफायनिंग आणि केमिकल प्रोसेसेस होतात त्यावेळी साखरेत प्रेझेंट असणारे ॲश, मिनरल्स आणि कंपाऊंड्स कम्प्लिटली रिमूव्ह केले जातात. म्हणूनच तर साखरेला पांढरा शुभ्र रंग आलेला असतो. पण ही प्रोसेस करताना त्याचे सगळे गुणधर्म काढले जातात आणि साखर त्यामुळे एम्प्टी कॅलरी फूड म्हणून ओळखलं जातं. कारण त्याच्यामध्ये कॅलरीज तर भरपूर आहेत पण हेल्थ बेनिफिट्स बिलकुल नाही. या व्हाईट साखरेला एम्प्टी कॅलरी फूड म्हणतात. तर एक चमचा साखरेमध्ये 16 कॅलरीज, 0 प्रोटीन्स, 0 फॅट, 4 ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातल्या त्यात जी ब्राऊन शुगर आहे ती थोडीशी व्हाईट शुगरपेक्षा लेस प्रोसेस्ड असते. ब्राऊन शुगरमध्ये 93.5% टू 96.5% सुक्रोज आणि 3.5% टू 6.5% मोलॅसेस आहे. आता मोलॅसेस म्हणजे काय? तर आपण ज्याला मराठीमध्ये काकवी असं म्हणतो तेच हे मोलॅसेस. तर ह्या काकवीमुळेच ब्राऊन शुगरला लाईट टू डार्क ब्राऊन कलर आलेला असतो. एक चमचा ब्राऊन शुगरमध्ये 12 कॅलरीज असतात. ब्राऊन शुगरमध्ये काकवी असल्यामुळे आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे मिनरल्स ब्राऊन शुगरमध्ये प्रेझेंट असतात. पण याची क्वांटिटी अतिशय कमी असते. व्हाईट आणि ब्राऊन शुगरचं स्वीटनेसचं प्रमाण सेमच आहे, पण ब्राऊन शुगरमध्ये फ्लुइड कंटेंट्स जास्त आहेत. पण आपण जर कॅलरीजचा विचार करणार असो तर ब्राऊन शुगर आणि व्हाईट शुगर दोन्हीमध्ये सेम कॅलरीज आहेत. तर फरक एवढाच आहे की ब्राऊन शुगरमध्ये आपल्याला व्हाईट शुगरपेक्षा थोड्याफार प्रमाणात जास्त मिनरल्स मिळतात. आता आपण गुळाची माहिती बघूया.
गूळ हा अतिशय सिंपल प्रोसेसनी बनवला जातो. उसाचा रस काढला जातो, तो रस फक्त उकळवतात आणि त्याला थिक ज्यूस मध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर याला ब्लॉक्स मध्ये टाकून ह्या गुळाच्या ढेप बनवल्या जातात. 10 ग्राम गुळामध्ये 16 ग्राम मॅग्नेशियम असतं. मॅग्नेशियम हे आपल्या आतड्यांच्या हेल्थसाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच गुळामुळे पचनशक्ती वाढते आणि आपलं पोट साफ व्हायला पण मदत होते. आणि गुळामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्समुळे आपली इम्युनिटी वाढते. पण गूळ हा प्रकृतीने उष्ण असल्यामुळे साधारण थंडीच्या दिवसामध्ये गुळाचे पदार्थ केले जातात किंवा गूळ खाल्ला जातो. म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्हाला शरीराची उष्णता वाढवायची गरज असेल त्यावेळी तुम्ही गूळ खाऊ शकता. तसंच पाळीच्या वेळी ज्या वेदना होतात किंवा जेव्हा मूड स्विंग्स होतात त्यावेळी त्या व्यक्तीला जर तुम्ही गुळाचा छोटासा खडा दिला तर त्याच्यामुळे तुमचे जे युटेराईन मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात, वेदना आणि क्रॅम्प्स कमी होतात आणि मूड स्विंग्स पण कमी होतात. आता मूड स्विंग्स कसे कमी होतात? गुळामुळे इंडॉर्फिन नावाचा हार्मोन सिक्रीट होतो, ज्यालाच सोप्या भाषेमध्ये आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. तर गुळामध्ये हे हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात आणि तुमचे मूड स्विंग्स कमी होतात. तसं बघायला गेलं तर एनर्जी कमी झाली तर साखर पण एनर्जी देते आणि गूळ पण एनर्जी देतं. पण साखर हे सिंपल कार्बोहायड्रेट्स आहे आणि गूळ हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. त्याच्यामुळे जेव्हा चॉईस करायची वेळ येते तेव्हा एनर्जीसाठी गूळ घेतला तर सगळ्यात चांगलं. तर गुळामुळे सुद्धा एनर्जी मिळते आणि बॉडी वीकनेस कमी होतो. तसंच गुळामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्ताची कमतरता असली तर तुम्ही गूळ तुमच्या आहारात जरूर घ्या. तसंच गुळामध्ये अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे सर्दी, सीझनल सर्दी, दमा, खोकला, ब्रॉन्कायटिस अशा लोकांनी गूळ घेतला तर त्यांची सर्दी कमी व्हायला मदत होते आणि कफही बाहेर पडतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक असल्यामुळे आपल्या शरीराची मिनरल्सची जी रिक्वायरमेंट आहे ती बॅलेन्स व्हायला मदत होते. 15 ग्राम गुळामध्ये 60 कॅलरीज असतात, नो प्रोटीन्स, नो फॅट्स, 10 ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. 70% सुक्रोज आणि 30% ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं. आता तिसरा पदार्थ मध. आता मधाची आपण थोडक्यात माहिती घेऊया. मध हा साखरेपेक्षा स्वीट असतो, त्याच्यामध्ये स्वीटनेस जास्त असतो. म्हणून जेव्हा क्वांटिटीचा विचार कराल तेव्हा जर तुम्ही साखर 2 चमचे घालत असाल तर 1 चमचा मधामध्ये हे काम होतं. कारण मधामध्ये फ्रुक्टोज कंटेंट साखरेपेक्षा जास्त आहे. मधामध्ये 50-60% फ्रुक्टोज, 20-30% ग्लुकोज, 10-20% वॉटर आहे. 1 चमचा मधामध्ये 20 कॅलरीज, नो प्रोटीन्स, नो फॅट्स आणि 5 ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात. मधामध्ये सुद्धा भरपूर मिनरल्स आहेत आणि मध हे नॅचरल फॉर्ममध्ये असतं. मधामध्ये फ्लॅवोनाइड नावाचं अँटीऑक्सिडंट असल्यामुळे बीपी कमी व्हायला मदत होते आणि मधामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. पूर्वीचे लोक आपल्याला सांगतात की तुम्हाला जर खोकला झाला असेल तर मध खायला पाहिजे, कारण मधामध्ये अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे आपला खोकला, सर्दी, कफ सगळं कमी होतं. तसंच मधामध्ये असणारे एन्झाईम्स आपली पचनशक्ती वाढवायला सुद्धा मदत करतात. पण एवढे सगळे हेल्थ बेनिफिट्स असले तरीही लहान बाळांना, म्हणजे ज्यांचं वय 1 वर्ष आणि त्यापेक्षा कमी आहे, अशा बाळांना मध द्यायला नाही पाहिजे. तर व्हिडिओच्या शेवटी थोडक्यात पण महत्त्वाचं, साखर, मध आणि गूळ तिन्हीचा GI हाय असल्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांसाठी तिन्ही गोष्टी वर्ज्य आहेत. तिन्ही गोष्टींच्या कॅलरीजमध्ये फार फरक नसल्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांनी साखर पूर्ण वर्ज्य करावी, कारण साखर एम्प्टी कॅलरीज आहेत. मध आणि गुळाचा वापर करणार असाल तर कमी प्रमाणात घ्या. पोर्शन आणि क्वांटिटीकडे लक्ष द्या. हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करू पाहणाऱ्यांनी शक्य असेल तेव्हा स्वीटनर म्हणून गूळ अथवा मधाचा वापर करावा. 1 वर्ष व त्याखालील बाळांना मध देऊ नये, त्यामुळे बोटुलिझम आजार होण्याचा धोका असतो. ज्यांना काही आजार नाही त्यांनी साखरेचे पारंपरिक पदार्थ एन्जॉय करायला हरकत नाही, पण क्वांटिटीकडे लक्ष ठेवा. तर मला असं वाटतंय की मी आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शंकांचं निरसन करायचा प्रयत्न केलेला आहे.
तरीही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर बऱ्याचशा हेल्दी रेसिपीज आहेत. मिलेट्सचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत, तर मिलेट्सच्या सुद्धा खूप साऱ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत आणि मधाच्या आणि गुळाच्या रेसिपीज पण आहेत आणि आपल्या पारंपरिक साखरेच्या रेसिपीज पण आहेत. पण मॉडरेशनमध्ये घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.